कार चालकांना लुटणाऱ्या भामट्यांना मुलुंडच्या नवघर पोलिसांनी अखेर बेड्या ढोकल्यात. हायवेवर किंवा निर्जनस्थळी गाडी थांबवून ही टोळी वाहन चालकांना लुटत होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी आसपासची गॅरेजेस बंद असतील अशाच वेळी हे चोरटे संधी साधून हायवेवर उभे राहायचे आणि आपलं सावज टिपायचे. गाडीचा एखादा पार्ट गेला असल्याचं सांगून तोच पार्ट दुप्पट किमतीने जवळपास गॅरेज नसल्यामुळे 10 ते 15 हजार रुपये आकारून वाहन चालकांची ते लूट करत होते. एका दक्ष नागरिकानं दिलेल्या तक्रारीवरून सापळा रचून नवघर पोलिसांनी या टोळीला पकडलंय. यामध्ये मोहम्मद सुफियान, सलीम कुरेशी, मुन्ना लाला खान, छोटे लाला खान या तिघांचा समावेश आहे. या आरोपींवर मुंबई तसंच मुंबई उपनगरांमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत. आपल्या पोलिसांनी चेंज करून सिव्हिलमध्ये एक प्रायव्हेट गाडी घेतली. प्रायव्हेट गाडी घेऊन राऊंड मारून परत टोलनाक्याकडून येत असताना त्यांना दिसले हे 3 माणसं उभी. तोपर्यंत एकानं सांगितलं की तुमचं स्पार्क होते. मग दुसरी तोपर्यंत दुसरा होता समोर, त्यांना पण सांगितलं. ह्यांना खात्री झाली की हीच गँग आहे, ती पुरं आहेत. मग हे गाडी ह्यांनी साईडला घेतली. मग त्यांनी आले, ते नेहमीप्रमाणे स्टाईलमध्ये बॉनेट उघडायला सांगितलं. बॉनेट उघडत हे ते तोपर्यंत मग ह्या तिघांना पकडलं त्यांनी.